हा ठीक आहे. हा समोर हो, ज्यांचा प्रश्न नाही त्यांची जागा फोटो घ्या. ते जोर त्याचं ठेका संपत वरतीवर राहील. एकदा 5 वर्षाचं 10 वर्षाचं 3 वर्ष लागेल. शेवटचं वर्ष चालू 3 वर्ष इतक्या महिला पोट रुपये देऊन चालला म्हणजे खरंच आशीर्वाद आहे त्यांना. आमच्या मागे लागत येत आम्हाला जागा नाही. आमचं काम चालू करा एवढ्या बाई आमच्या उपाशी मरायला लागल्यात. घरी राहिल्या तर किती दिवसापासून आम्हाला जॉब कार्ड दिले नगरपालिकेने, पण त्याच्यावर काहीतरी पाहिजे ना पुढचा मार्ग. पण सगळं पूर्ण काढून घ्यायचं सांगितलंय. आमच्या ठेकेदार मागे लागत येत कशामुळं. आम्ही ठेकेदाराबद्दल आता एखादा अर्ज देऊ आणि ठेकेदाराचंच काम रद्द करायचं सांगू. काय ठेकेदाराने काय कायमचं केलेलं नाही आहे. ते बी ठेकेदार पद्धतीनेच करतोय ना. मग त्यांनी त्याच्या पद्धतीने हायतवर करायचं ना सगळ्यांना सारखं धरून. आमच्याच कशासाठी पोटावर पाय देऊ राहिले तर. रोपवाटिका सुरू झालीच पाहिजे. रोपवाटिका सुरू झालीच पाहिजे. ठेकेदाराचा अन्याय बंद झालाच पाहिजे. ठेकेदाराचा अन्याय बंद झालाच पाहिजे. अधिकाऱ्याचा अन्याय बंद झालाच पाहिजे. अधिकाऱ्याचा अन्याय बंद झालाच पाहिजे. रोपवाटिका सुरू झालीच पाहिजे. रोपवाटिका सुरू झालीच पाहिजे. रोपवाटिका सुरू झालीच पाहिजे. शेवगाव नगर परिषद हद्दीतील सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका. या रोपवाटिकेने महाराष्ट्रात लवलौकिक केलेला असतानाही या ठिकाणी सदर जिल्हा परिषदेच्या अनागोंदी प्रोजेक्टच्या संदर्भात काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या वावड्या उठून ती रोपवाटिका त्या ठिकाणाहून नष्ट करण्याचा कार्यक्रम सदर ठेकेदार व अधिकारी करत आहेत, याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. ही रोपवाटिका सामाजिक वनीकरण विभागाची आहे. त्या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागातून चालणाऱ्या या रोपवाटिकेत 30 ते 35 कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. महिला त्या ठिकाणी काम करतात. तालुक्यात शेजारच्या सर्व तालुक्यात या रोपवाटिकेद्वारे रोपं पुरवले जातात. शासनाचा झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवला जातो आणि या उपक्रमावर पाय देण्याचं काम सदर जिल्हा जलशुद्धीकरण केंद्रातील ठेकेदार आणि त्या ठिकाणी असणारे अधिकारी हे ते पायदळी तुडवत आहेत. या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध करतो. रोपवाटिका ताबडतोब सुरू करा, अन्यथा या ठिकाणी 16/12/2019 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर या 30 ते 35 होणार आहे. शेवगाव शहरातील नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्ते या आमरण उपोषणात सहभागी होणार आहेत. तसं राहील 10 सेकंद.